जीव मुठीतच घेऊन जावं लागतं मुलांना घेऊन. आणि जेव्हा कामगार कामाला वगैरे कुठे मुलं गेली असली तर तेवढं जरा वाटतं की बा मुलं तरी काहीतरी त्यांचा जीव हे होईल, जगला उद्या तर त्यांना काहीतरी हे होईल. पण आता आम्ही घरात तरी किती दिवस असं घाबरून राहायचं, जेव्हा पाऊस येतो घडघडतो आणि घडघडल्यावर विजा विजा चमकतात तेव्हा आम्हाला पण एकदम असं वाटतं काय करू नये काय नाही कुठे जायचं. हे सगळे मिल कामगार आहेत, नाही मिलचा पैसा भेटलेला मग कुठल्या आधाराने आम्ही घर सोडणार. ह्या न्याय जरा आम्हाला लवकरात लवकर दिला तर खूप निर्माण. गेले कित्येक वर्ष आम्ही रहिवासी सर्वांना कळकळण्याची विनंती करतो. मिल कामगार ह्या वसाहतीत गेले कित्येक वर्ष 65-70 वर्ष झाले, 123 कुटुंब इथे राहतात. परंतु सर्वांकडे आम्ही कळकळीची विनंती केली, प्रशासनाला वारंवार आम्ही सांगतोय, हायकोर्टामध्ये आमची कोर्ट अजूनपर्यंत न्याय प्रलंबित आहे. परंतु नुसत्या तारखावर तारखा पडत आहेत. पाऊस पडल्यानंतर विजा काढल्यानंतर त्यांना वाटतं मुदीर की आपण सगळ्या कुटुंबाला घेऊन उशाशी ते बसतात, कारण कधी इथे ही इमारत कोसळेल याचा जीव त्यांच्या मुठीत घेऊन ते राहतात. तर मी म्हणतो हे जे बिल कामगार वसत आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आत्तापर्यंत सगळ्या प्रशासनाकडे मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांपर्यंत धाव घेतली, परंतु मिल कामगारांचं कोणीही त्यांना दाद मिळत नाही आहे. आम्हाला आम्हाला तर झोप लागतच नाही. कधी आम्ही जागो असल्या आता काय झोपणार बघा. या घरामध्ये सगळे डबे लावलेले आहेत, कसं झोपणार कुठं झोपणार. आता शिकलं पोरं पण शिकलेली आहेत, मुलं वाले शिकलेली आहेत, आमचे पण पाहुणे वगैरे येतात, कोण कसे आम्ही करणार. एवढे वर्ष राहून काय आम्हाला पैसा तरी ते आमचा मिलचा तो पण नाही. कसं जगणार कसं, बाहेर जाणार कुठल्या परिस्थितीत. एवढे पैसे तर पाहिजे बाहेर जाऊन राहायला, पण काय करणार का आम्ही, कुठल्या परिस्थितीत जाणार. केस पण चालू आहे, केसचा पण निकाल लावू शकत नाही ते लोक. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा गर्जा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.